तथागत के विचार। क्रांति प्रतिक्रांति की लहर। बुद्ध के संदेशों का अनमोल संगम। देखिए धम्मचारी आर्यकीर्ति की वाणी से वर्षावास के उपलक्ष में खास पेशकश धम्म देशना। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। त्रिशरण। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संगं शरणं गच्छामि, द्वितीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयमपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयमपि संगं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संगं शरणं गच्छामि। सर्वान मैत्रीपूर्ण जय भीम। अपन पात महामंगल सूत्र आणि यात मागच्या वेळेस आपण पाहिली होती गाथा, अरती विरती पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेसु एतं मंगल उत्तमम। पापापासून पूर्ण निवृत्ती, मद्यपानापासून संयम आणि धार्मिक कृत्यात दक्षता हे उत्तम मंगल होय। आणि त्यात आपण अरती हे बघत होतो, ज्यामध्ये आपण ज्या काही खऱ्या अर्थाने सम्यक व्यायाम आहे ते बघितले होते। आपण जर पथ्य पाडलं नाही तर काय होईल ते बघितलं होतं। एक प्रकारे महासागराची उपमा बौद्ध धर्माशी जोडण्यात आली होती। म्हणजे महासागर जसं मृत शरीर आपल्या समावून घेत नाही, त्याला किनाऱ्यावर फेकून देते, तसाच आध्यात्मिक समाज धम्मजीवन न जगणाऱ्याला संघापासून दूर करते। अशा प्रकारचे अनेक उपमा आपण महासागरातून बघितल्या होत्या। आणि एक आपण अजून पाहिलं होतं, महासागराच्या पाण्याची चव एकच असते, ती म्हणजे लवणाची किंवा खारट म्हणू। त्याप्रमाणे धम्माची चवसुद्धा एकच असते, ती म्हणजे विमुक्तीची, निर्वाणाची। आणि मी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस आपण विमुक्ती म्हणजे काय ते पाहण्याचा प्रयत्न करू। तेव्हा आपण विमुक्ती म्हणजे नेमकं काय होते ते पाहण्यासाठी आपल्याला काही धम्मपदातल्या गाथा पण पाहावं लागतील। खरं म्हणजे विमुक्तीला चेतोविमुक्ती म्हटलेलं आहे, पहिया विमुक्ती म्हटलेलं आहे, जी विमुक्ती स्वतंत्रता दर्शवित असते।
आणि एका प्रकारे विमुक्ती साधायची म्हणजे स्वतंत्रता साधायची असं पण म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे एक प्रकारे बाबासाहेब पण सांगतात आपण स्वतंत्रता समता आणि बंधुता ने वागायला पाहिजेत. या स्वतंत्रता शब्द आलेला आहे हा किती महत्त्वाचा आहे. आपण 1956 पासून धर्मांतर केलं, खरंच आपण स्वतंत्र झालो का? खऱ्या अर्थाने आपण स्वतःला स्वतंत्र केलं का असं मला म्हणावं लागेल. कारण अजूनही आम्ही कैद्यासारखे जगत आहो. आणि तो कैदी कुठे असेल तर स्वतःच्या मानसिक गुलामगिरीत. आपण जेव्हा जगतो तो एक प्रकारे मी माझाच कैदी आहे असं पाहावं लागेल. आणि म्हणून आपण आपल्या मानसिक गुलामगिरीपासून मुक्त झालेलो नाही. आणि म्हणून आपल्याला मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं गरजेचं आहे. म्हणजे मानसिक गुलामगिरी खऱ्या अर्थाने आपल्याला कैद्यासारखं जगायला लावत असते. तेव्हा मानसिक गुलामगिरी जर पाहिजे असेल तर आपल्याला धम्मपद पाहावं लागेल. आणि धम्मपदात पापवग्ग आहे. या पापवग्गात मानसिक गुलामगिरीविषयी स्वतंत्रतेविषयी बरंच काही सांगितलेलं आहे. आणि म्हणून मी असं म्हणेल एक प्रकारे धम्मपद काय म्हणते ते आपण पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा एक प्रकारे धम्मपदात पापवग्ग अर्थात 116 गाथा आहे. जी गाथा आम्हाला सांगते की कुशल कर्म करण्यासाठी वेळ लावू नका, ते लवकर केलं पाहिजे. पापापासून अर्थात अकुशलापासून मनाला दूर न्या अशी ती गाथा सांगते. शुभ जे काही असेल, शुभकर्म जे काही असेल ते करण्यास ढील देऊ नये, तर पापात मन रथ होते. जर आपण शुभकर्म करण्यास ढील दिली तर निश्चितच पाप कर्म अर्थात अकुशल कर्म यामध्ये आपण रथ होतो, गुंतून जातो आणि आपलं जीवन तसंच जगत असते. आणि म्हणून मी भदंत आनंद कौशल्यान यांनी जे धम्मपद लिहिलं त्याच्यात हिंदीमध्ये सांगितलेलं आहे. शुभ कर्म करणे में जल्दी करे, पापों से मन को हटाए. शुभ कर्म करने में ढील करने पर मन पाप में रत होने लगता है. यहाँ पर हम खरं म्हणजे इथे आपण या गाथेत म्हटलेलं आहे अविरत राहणे किंवा रत न राहणे, म्हणजे त्यात गुंतून न राहणे किंवा त्याच्यापासून दूर राहणे हे या गाथेत आपल्याला चांगल्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून जे जे अकुशल असेल, जे जे पापकर्म असेल त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि जे कुशल आहे त्यात कधीही ढील देऊ नये, कुशल करण्यासाठी आपण सतत तत्पर असलं पाहिजे. जर आपण तत्पर राहिलो नाही तर आपल्याकडे पापकर्म अर्थात अकुशल कर्म ओढावल्या जातील आणि आपण त्यात रथ होऊ. म्हणून
आपण कुशल काय आणि अकुशल काय हे ओळखलं पाहिजे. त्यानंतर 117व्या गाथेत ते सांगतात, यदि पाप करे तो उसे फिर न करे, उसमें रत न होए, पाप का संचय दुख का कारण होता है. समजा आपल्या हातून पापही कर्म घडलेलं असेल, अकुशल कर्म घडलं असेल, तर ते आपण परत परत करू नये. ते जर आपण परत परत करत असेल तर एक प्रकारे त्याची आपल्याला सवय घडेल, आणि जेव्हा सवय घडेल तेव्हा आपण त्याच प्रकारे तसेच कर्म करण्याचा प्रयत्न करू आणि त्यात रत जर झालं तर आपण पुन्हा चांगल्या मार्गासाठी शुभकर्माकडे पुण्यकर्माकडे आपण येणार नाही. आणि असं म्हणतात, आपण जितके काही शुभकर्म करू, पुण्याचा संचय करू, त्या पुण्याच्या संचयानं शुभकर्मानी आपल्याकडे सुख ओढवल्या जाते, आपण सुखी बनू शकतो. आणि म्हणून आपण शुभकर्म करत राहिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा करत राहिलं पाहिजे, आणि पुन्हा पुन्हा शुभकर्म करण्यासाठी त्यात रत झालं पाहिजे, मग्न झालं पाहिजे. एक प्रकारे मी असं म्हणेन की त्याप्रमाणे जगणं आणि त्यात राहणं, अशा तऱ्हेनं जर आपण आपलं जीवन जगत असेल तर निश्चितच आपण आपलं जीवन सुखाकडे नेऊ शकतो. त्याच्यानंतरच्या गाथेत या विषयाला धरून भदंत आनंद कौशल्यान सांगतात, ती गाथा म्हणजे 118वी आहे. यदि शुभ कर्म करे तो उसे फिर से करे, उसमें रत होवे, पुण्य का संचय सुख का कारण होता है. म्हणजे असं म्हणतात की जेव्हापर्यंत आपण शुभ कर्म जर करत असेल त्यात पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, ते रद्द झालं पाहिजे, म्हणजे वारंवार पापकर्मात न गुंतता शुभकर्मात आपण गुंतलं पाहिजे, रत राहिलं पाहिजे. आणि नंतर ते म्हणतात, जेव्हापर्यंत पाप करणारा व्यक्ती असतो त्याला पापकर्म करण्यात जेव्हापर्यंत चांगलं वाटते तेव्हापर्यंत पापाचं जे काही फळ आहे मिळत नाही, तेव्हापर्यंत तो पापकर्म करत राहतो. आणि त्याला जेव्हा त्या कर्माचं फळ मिळते तेव्हा वाईट वाटते. आणि म्हणून आपण जे काही कर्म करतो ते अकुशल जर असेल तर अकुशलाचा परिणाम आपल्याला मिळत असतो, आणि जेव्हा तो परिणाम मिळतो तेव्हा आपल्याला वाईट वाटते, पण परिणाम नाही मिळाला तर ते आपल्याला चांगलं वाटत असते. आणि म्हणून भदंत म्हणतात, अर्थात भदंत आनंद कौशल्यान म्हणतात 120व्या गाथेत, पुण्य करणे वालों को भी तब तक बुरा लगता है जब तक पुण्य फल नहीं देता, जब पुण्य फल देता है तब उसे अच्छा लगता है. जर आपण कुशल कर्म केलं आणि आपल्याला त्याचा काहीच फायदा होत नसेल तर निश्चितच आपल्याला वाईट वाटत असतं. आणि तेव्हापर्यंत ते आपल्याला वाईट वाटतं जेव्हापर्यंत हे कुशल कर्म किंवा पुण्यकर्म आपल्याला फळ देत नाही. आणि एखाद्या वेळेस आपण चांगली कृती केली, पुण्याची कृती केली, कुशलाची कृती केली, आणि त्याचं जर चांगलं फळ मिळालं तर आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळतो, आणि मग वाटते की होय
आपण असंच करायला पाहिजे। आणि म्हणून आपण आपल्या चांगल्या जीवनासाठी सतत पुण्यकर्म केलं पाहिजे। त्यानंतर 21व्या गाद्यात ते म्हणतात, मेरे पास न आएगा सोच पाप की अवहेलना न करे, बूंद बूंद पाणी गिरने से घड़ा भर जाता है, मूर्ख आदमी थोड़ा थोड़ा पाप इकट्ठा कर लेता है। ये एक प्रकारे आपण पाहत आहोत की माझ्यापाशी येणार नाही हा जो विचार आहे, हा विचार करून एक प्रकारे आपण पापाची अवहेलना करतो, अकुशलाची अवहेलना करतो। निश्चितच आपल्याजवळ पाप कर्म आणि अकुशल कर्म केव्हा येईल हे सांगता येत नाही, पण त्या कर्माला ओळखणं गरजेचं आहे। हे चांगलं आहे की वाईट आहे हे जागृतीपूर्वक ओळखणं गरजेचं आहे, आणि जर ओळखत असेल तर असं म्हणतात की जसा थेंबा थेंबानं माठ भरतो, जरी थेंबथेंब पाणी टपकत असेल तरी माठ भरल्याशिवाय राहणार नाही। अशाच प्रकारे मूर्ख माणूस जर असेल तो माणूस थोडं थोडं पाप जमा करून, थोडं थोडं अकुशल जमा करून आपलं जीवन उद्ध्वस्त करत असतो, आपलं जीवन नश्वर करत असते। आणि म्हणून आपण आपल्या हातून किंचितही पापकृती घडू नये याचा विचार केला पाहिजे, आणि यासाठी आपल्याला क्षणोक्षणी जागृतीचा स्मृतीचा सराव करावा लागेल। आणि जेव्हा आपण जागृत असू, जेव्हा स्मृतिमान असू, त्यावेळेस अशा प्रकारचं कुशल किंवा अशा प्रकारचं पापकर्म आपल्या हातून होणार नाही, आणि एक प्रकारे पापकर्माचा घडासुद्धा आपला भरणार नाही। आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे तेव्हा त्याच्या विरुद्ध एक गाथा सांगितली आहे, ती गाथा म्हणजे अशी आहे, मेरे पास न आएगा सोच पुण्य की अवहेलना न करे, बूंद बूंद पाणी गिरने से घड़ा भर जाता है, धैर्यवान थोड़ा थोड़ा करके पुण्य संचय कर लेता है। अर्थात माझ्याजवळ येणार नाही असा विचारच करू नये, असा विचार करून आपण आपल्या कुशल कर्माचा किंवा पुण्यकर्माची अवहेलना करत आहो, चेष्टा करत आहो असं म्हणावं लागेल। आणि म्हणून एक प्रकारे आपण आपल्या कुशलाची किंवा पुण्याची कुठेही अवहेलना करू नये। जसं थेंबा थेंबानी माठ भरते असंच थोड्या थोड्या कुशल कर्माने किंवा थोड्या थोड्या पुण्यकर्माने आपलं जे जीवन असते ते जीवन धैर्यवान माणूस जो असेल तो थोडं थोडं करून पुण्यसंचय करतो, एक प्रकारे स्वतःच्या जीवनात सुख निर्माण करतो आणि सुखाचा संचय करत असतो। आणि म्हणून आपण सतत कुशल कर्म केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे। जर आपण असं केलं तर निश्चितच आपण विमुक्तीच्या मार्गावर येऊ शकतो, हाच विमुक्तीचा मार्ग आहे असं मी म्हणेल। एक प्रकारे आपण विमुक्तीकडे जात असताना धम्मपदात काय म्हटलेलं आहे 123व्या गाथ्यात,
थोड़े काफिले और बहुत धनवाला व्यापारी भय मुक्त मार्ग को छोड़ देता है अथवा जीने की इच्छा वाला विष को छोड़ देता है, उसी प्रकार मनुष्य पाप को छोड़ देता है। एक प्रकारे ये मार्गस्थ है, काफिले म्हटलेला है, सार्थ त्याला म्हणता येईल, आणि खूप श्रीमंत असे व्यापारी आहेत। हे लोक जेव्हा त्यांना भीती वाटते, भीतीदायक दर्शन होते, तेव्हा त्या मार्गाला ते सोडून देतात आणि म्हणजे जीवन जगण्याच्या इच्छेनं जे काही विष असते ते घेत नाहीत, त्या विषापासून ते दूर जातात आणि जीवन जगण्यात कुठले विष आहे असं जर म्हटलं तर मागे मी सांगितल्याप्रमाणे लोभ, द्वेष आणि मोह ह्या तीन विषयांना आपण भरभटलेलो आहोत। या तीन विषयापासून आपण दूर गेलं पाहिजे आणि जर आपण अशा प्रकारे दूर गेलो तर आपण निश्चितच विमुक्तीकडे जाऊ शकतो, निर्वाणाकडे जाऊ शकतो। आणि म्हणून आपल्याला भीतीदायक जे आहे, अर्थात लोभाच्या कृती भीतीदायक आहे, द्वेषाच्या कृती भीतीदायक आहे आणि हे सर्व अज्ञानामुळे होते, अज्ञानाची कृतीसुद्धा भीतीदायक आहे, म्हणून त्याला ओळखून आपण सोडलं पाहिजे। 124वी गाथा आहे, त्यामध्ये काय सांगितलं, यदि हात मे घाव न हो तो हात मे विष लिया जा सकता है, क्योंकि घाव रहित हात मे विष नहीं चढ़ता। इस प्रकार न करने वाले को पाप नहीं लगता। म्हणजे हाताला जर घाव नसेल तर आपण हातात विष घेऊ शकतो, कारण त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर होत नाही, पण घाव जर असेल तर त्या विषाचा प्रभाव आपल्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून एक प्रकारे घाव नसलेल्या हातात विष चढत नाही, त्याप्रमाणे जो करत नाही त्याला पण ते काही लागत नाही। अर्थात आपण जर कुशल करत असेल तर कितीही अकुशल असेल ते त्याला लागणार नाही, पाप कर्म त्याला लागणार नाही, एक प्रकारे आपण शुद्ध बनत जातो। आणि अशा प्रकारे 125व्या गाथ्यात सांगितलेलं आहे, जो शुद्ध निर्मल दोषरहित मनुष्य को दोषी ठहराता है, उस दोषी ठहराने वाले मूर्ख को ही पाप लगता है। जैसे हवा की दिशा के विरुद्ध फेंकी हुई सूक्ष्म धूली फेंकने वालों के मुंह पर पड़ती है। यदि अगर अपन यह शुद्ध असे पुरुष, निर्मल अशा मनुष्याला किंवा ज्याच्या जीवनात दोष नाही, दोषरहित आहे अशा मनुष्याला जर आपण दोष देत असेल तर तो दोष त्याला लागत नाही, तर एक प्रकारे तो दोष देणाऱ्यालाच दोष लागत असतो। म्हणजे जो त्याला दोषी ठरवितो त्यासारखा दुसरा मूर्ख नाही, आणि अशा या मूर्ख माणसालाच पाप लागत असते, त्याच्या जीवन अशा अकुशलानं भरून जात असते। हवेच्या दिशेच्या विरुद्ध फेकलेली धूळ जशी फेकणाऱ्याच्या अंगावर असते येत असते, त्याच प्रकारे म्हणजे इथे पण दोषी माणसाच्या अंगावरच
ते येत असते, तेव्हा आपण इथे पाहू शकतो की निश्चितच आकाशात नाही किंवा समुद्राच्या तळातही नाही, पर्वताच्या गुहेतसुद्धा नाही, तर संसारात अशी कोणतीही जागा नाही जेथे राहणारा मृत्यापासून वाचेल. एक प्रकारे माझ्या जीवनात मृत्यू येणार आहे, मी मृत्यूला वश होणार आहो, तेव्हा माझ्या हातून कुशल घडत गेलं पाहिजे, म्हणजे मी माझ्या जीवनात विमुक्ती निर्माण करेल, निर्वाण प्राप्त करेल. तेव्हा अशा प्रकारे आपण विमुक्तीला पाहू शकतो. आपण धम्मपदात या गाथा वाचून अजून अर्थ चांगल्याने स्पष्ट करू शकतो. तेव्हा या ठिकाणी म्हणजे रथ अविरत या गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न केला, आपण या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या ठिकाणी थांबतोय. पुढच्या भागात आपण पाहू मद्यपानाचा संयम, हो मद्यपानापासून संयम राखणे. तेव्हा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नमो बुद्धाय, नमो धम्माय.